कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. रावजी देशमुख हे समृद्ध सक्षम आणि समर्थ शेतकरी आहे. कापसामध्ये एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणारे ते आपल्या अमृत पॅटर्नचे ते जनक आहे. एक न शिकलेला सायंटिस्ट असं आपण त्यांना म्हणू शकतो की ज्यांचं ज्ञान हे प्रोफेसर पेक्षा किंवा एखाद्या डॉक्टर ऍग्री मध्ये डॉक्टरेट झालेल्या व्यक्तीपेक्षा जास्त आहे असं ते व्यक्तिमत्व आहे. तसेच अमृतरावजी देशमुख हे महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे सुद्धा मानकरी आहेत. अमृतरावजी देशमुख 50 क्विंटल तुम्ही घेतात, लोक हे ऐकून घेतात पण ते मान्य करायला तयार नाही. ते म्हणतात की युनिव्हर्सिटीमध्ये पण कोणी नाही आहे आणि विद्यापीठ मध्ये आम्ही कुठेही CICR मध्ये केलो की रिपोर्ट मध्ये केलो की अकोल्यामध्ये गेलो कोणीही केव्हा सांगितलेलं नाही की कापसामध्ये भारतामध्ये 50 क्विंटल घेणं शक्य आहे. तर हे आपण घेत आहेत हे आम्ही कसं समजावं, तर ते मी तर त्यांना आवाहन करतो अमृतराव देशमुखांच्या शेतावर जा, नाहीतर कॉटन गुरु अमृत पॅटर्नने जितके प्रदर्शन शेत आहे तिथे तुम्ही प्रत्यक्ष त्याची भेट घ्या आणि तुम्ही बघा आणि युट्यूब चॅनलवर तुम्ही लॉग करा. प्रश्न असं आहे अमृतरावजी, बरोबर कापसावर प्रश्न आहे आणि एक सोयाबीनवर आहे. खूप लोकांनी विचारलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. दोन प्रश्न महत्वाचे आपल्याला घ्यायचे की कपास पिकावरील पानावर छिद्र पडत आहे आणि फाटत पण आहे, तर त्याचा उपाय काय आहे? प्रकाश पेटकुलेंनी हा प्रश्न विचारलेला आहे. जसं की आता आपण पाहतो की जे रोग आहेत, रोग आणि त्याच्यावरचे उपाय म्हणजे औषध, आता सध्याचं कसं आहे की आता एक तर दाटण होत आहे कापसामध्ये झाडे विरळणी, तर त्याचबरोबर कसं आहे की सुरुवातीला बऱ्याचशा शेतकऱ्याचं कसं आहे की आपण एक व्यापारी पद्धतीने शेती करायला पाहिजे ना. एका रुपयाचे 3 रुपये झाले ते शेती परवडला आणि ता परवडणार नाही. आणि म्हणून कापसावर मी पहिलेपासून सांगतो की तारीख वगैरे सुरुवातीच्या स्टेजला चालत नाही. सुरुवातीला काय काय आता मला बऱ्याचशा शेतकऱ्याचे फोन आले की मी उलाला मारलं त्याच्यापर्यंत दुसरं कोणतं औषध मारलं. तर मी म्हणतो की शेतकऱ्याचा थोडस कसं आहे की आपण एक व्यापारी पद्धती शेती करायची. सुरुवातीला साधं सुद्धा कॉन्फिडॉर जे 1000-1200 रुपये कॉन्फिडॉर विकत घ्यायचं, परंतु शेतकरी आतापासून उलाला मारत आहे आणि उलाला म्हणजे हाय पॉवर झाला, याच्या पुढे काय आहे की नाही? आणि म्हणून आता अँटीबायोटिक घेतला तुम्ही तर नंतर काय? हो, याच्या नंतर काय? तर सुरुवातीला स्वस्तवाला एकदम कॉन्फिडॉर घ्यायचं आणि पानं तोडते ते त्याला आपण तुडतुडे म्हणतो, हिरे घोडे असते ते, असे जर घोडे जर असेल तर त्याला असा टाप घ्यायचं. आता हे दोन औषधांची फवारणी करायची, त्यामुळे काय होईल की असा टाप म्हणजे जे आहे बारीक बारीक जे हे आहे ना आपलं मोवा म्हणतो आपण त्याला, ते आपल्या कॉन्फिडन्स कमी होईल. असा टाप आता यावेळेस कंटिन्यू 4-5 फवारण्या करावं लागेल. एक तर घोडेचा प्रादुर्भाव आहे, काय काय घोडे हिरवे घोडे असते, तर नंतर हे काय होते की जास्त प्रमाणात जर झाले कापसाचं एवढं मोठ्या प्रमाणात रस शोषण करतात ना, आणि मग त्याचा पानाचा जे कलर आहे त्याचा जे काटवा आहे जेठ आहे ना पाठवा इकडल्या, ते एकदम पिवळसर रंगाचा होते आणि एकदम पान डोफा होते, डोफा त्याला सरक होते आणि यामुळे कापसाचं उत्पन्न खूपच घटते. म्हणून त्याच्यासोबत एक असा टाप घ्यायचं. असा टाप दोन बी काम करते, एक तर दुसरी गोष्ट की जे आता बारीक बारीक जे पात आहे आता हे वातावरण फार बेकार आहे, ज्यावेळेस ढगाळ वातावरण असते दमट वातावरण असते अशा वेळेस काय होते अळी येते त्याच्यावर. अळी म्हणजे काय की आता काय काही बरेच शेतकऱ्याचा समज आहे की बोंडाळी कापसावर येत नाही, हे चुकीचं आहे. ते फकडी आहे त्या पाट्यावर पण येणारच, ते अंडी घालणार, अंडी घातल्यानंतर अळी येणार त्याच्यात आणि अळी जलमल्या जलमल्या काय करते की त्या कोवळ्या पात्याला डंक मारते आणि डंक मारल्यामुळे त्या पात्यात आहे प्रोटीन है ना, आणि त्याच्यामुळे काय होते अळी मरते आणि ते पातळ एवढी विषारी अळी असते की ते पातळ पण पिवळ होऊन पडते. आणि म्हणून हे दोन्ही विचार औषध हे असा टाप काम करते. म्हणून कॉन्फिडॉर आणि असा टापची फवारणी घ्या पाहिजे. आणि आपण आता पुढील येणारे रोग आहेत, समजा आपल्याकडे प्रश्न येणार असा तर त्याच्यावरचे रोग आणि त्याच्यावरचा उपाय आपण पुढे या हिशोबाने आपण त्या शेतकऱ्यांना सांगतो. बरोबर, जसं याचा वेळ येणार आम्ही सांगणारच आहोत आणि अमृतरावजी आमच्या संगती खूप वर्षांनी जोडलेले आहेत, अजून पण राहणार आहे. दुसरा प्रश्न सोयाबीन बाबत आहे. सोयाबीन
पिवळे पडण्याचं कारण काय आहे? सागर वयस्कांनी विचारले आणि खूप साऱ्या लोकांचा हे प्रश्न आहे. अग्रिपत एफपीओ चा पण आहे, जॉयस एफपीओ चा पण आहे. बरोबर. आता बरेचसे शेतकऱ्याचं सोयाबीन बरेचसे पिवळे पडतात एखाद्या वर्षी, आणि मग आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये पाळतो काही कृषी विभाग असो बाकीचे तज्ञ लोक असं समजा की त्याला कोणत्यातरी घटकाची कमतरता आहे तिथं, असं नाही ते. कारण कसं आहे की आता या वर्षी पाऊस फार कुठं पडते तर कुठं पडत नाही, लहरी पण झालं ना पावसाचे बी, या गावात पडते एका शिवारात पडते तर दुसऱ्या शिवारात पण पडत नाही. आणि यावर्षी आणि याच्या पुढे ही समजा काय आहे की उन्हाची तीव्रता खूप वाढणार आहे, खूप तापणार आहे. आणि तापल्यामुळं काय झालं की ज्यावेळेस ऊन असते ज्यावेळेस खूप, आणि हे जे पिकाची कापूस असो की सोयाबीन असो याच्यावरची जे साल असते की नाही वरची कवच ते फार नाजूक असते त्यावेळेस. आणि शेत काय असते की मग त्यावेळेस एवढं ऊन तापल्यामुळं गरम होते, आणि गरम झाल्यामुळं काय झालं की त्याची साल जे आहे ना साल हे साल मोठ्या प्रमाणात भाजले जाते, आणि भाजली की तिला इजा होते, आणि इजा झाल्यामुळं काय होते की ते जेवढं अन्नद्रव्य जे वरे पोहोचायचं आहे शेतकऱ्याचं आहे ते करत नाही झाड. आणि नंतर मग ते एक कथ्या कलरचा त्याच्यावर कलर येते, आणि नंतर मग काय होते की झाड त्याचं पिवळं पडते. अशा वेळेस शेतकऱ्यांनी जसं की झिंग आहे किंवा सल्फर कोसाइड आहे ना DF 75% WDG चं, ते 20% पाण्यात 20 लिटर पाण्यात 40 ग्रॅम फवारणी करा पाहिजे. आणि 40 दिवस आता तरी मी सांगतो की स्टेपला आणि चक्रभंगाचं खूपच मोठं प्रमाण आहे यावर्षी सोयाबीनवर, आणि 40 दिवस फार जतन करणं सोयाबीन वरून चांगलं खूप वाटते पण अंदरून फार किडे जाते, त्याला कॅन्सर आहे मधून. आणि याच्यामुळे की 6 दिवसाला 8 दिवसाला अळीचे औषध आणि सल्फर याची जर फवारणी केली तर निश्चितच सोयाबीन मध्ये उत्पन्न वाढेल. अरे वा, खूप चांगले तुम्ही उत्तर दिले आणि सचोट उत्तर आहे. हे लो कॉस्ट उपाय आहे, तुम्हाला कमी खर्चामध्ये मॅक्सिमम त्याचा फायदा होणार आहे. असे खूप सारे प्रश्न आहेत तुम्ही आम्हाला दिले आहेत, आम्ही अमृतरावजीला पाठवणार आहे आणि तुमचे तुम्हाला ते आणि आमचे विपणन बद्दल जे आहे आम्ही देणार आहोत. आणि हो अच्छा, आणि इतर म्हणजे आज जी पारितोषिक विजेते प्रश्न आहे आजचे, खूप आता वेळ झालेला आहे, सर्वांना खूप म्हणायचं आहे, खूप ऐकायचं आहे, आम्हाला पण सर्व प्रश्नांचे उत्तर द्यायची आहे पण वेळची मर्यादा आहे. तर जे पारितोषिक विजेता प्रश्न आहे ते सांगितलं अगोदर एक खूप महत्वाची घोषणा मी करणार आहे. आमच्याकडे सध्या जे बाहेर खरेदीदार जोडलेले आहे खासगी खरेदीदार, त्यांना केळी घ्यायचे आहे. खूप मोठ्या प्रमाणात केळ्याची बाईंग आहे, तर कोणत्याही एफपीओ कडे जर केळी असतील तर आमच्या इमिडिएट तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मक्का आहे त्याची बाईंग आहे इमिडिएट मध्ये आहे, तर कोणाकडे असेल तर आम्हाला नक्की कळवा. सोयाबीन आहे, हे खाजगी खरेदीदार आहे, आणि हळद आहे. तर हे जर तुम्ही हळदचं तुम्ही तर रॉ जर विकत असाल तर त्याचे खूपच मोठे खरेदीदार आहे ज्यांनी आम्हाला खरेदी दिली आहे. तर तुम्ही तुमचे डिटेल्स आम्हाला पाठवा आणि कोणालाही लोन पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला कळवा. एक आमची चेकलिस्ट जर क्लिअर झाली तर इमिडिएटली आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ, गव्हर्नमेंट एजन्सी असो की प्रायव्हेट एजन्सी असो. आता आजचे ते दोन विजेता प्रश्न आहे ते आहे, खूप प्रश्न आहे आणि त्याच्यामधून ब्राऊन कलर कॉटन शेती हे फ्युचरमध्ये चालणार आहे का? कलर कॉटन, कॉटन गुरुनी मागच्या वर्षी एक फार्मथॉन आयोजित केलं होतं, जगाचा पहिला शेतकऱ्यांनी धावलेला मॅरेथॉन. कुठेही जगामध्ये शेतकरी मॅरेथॉन धावलेले नाही. कॉटन गुरुनी असे दोन कार्यक्रम आयोजित केले. पहिले जगाचा पहिला टेक्स्टाईल मॅरेथॉन झाला 2018 जिथे कॉटन गुरुचे शेतकरी धावले होते. आणि त्यानंतर मागच्या वर्षी औरंगाबादमध्ये 7 ऑक्टोबर विश्व कपास दिवसाला शेतकरी धावले आणि जगानी बघितलं, त्याचे लाईव्ह टेलिकास्ट जिनिवा स्वित्झर्लंड मध्ये झाला होता. तर त्या कार्यक्रमामध्ये कॉटन गुरुनी कलर्ड कापूसचे गार्मेंट हे लॉन्च केले होते, कापसाचे गार्मेंट. तर कलर्ड कापूसचा खूप चांगला फ्युचर आहे, ते सीड अजून भारतामध्ये सर्टिफाईड व्हायचा आहे, त्याचा अजून रिसर्च आमच्याकडे चालू आहे. कॉटन गुरु त्या प्रकल्पामध्ये जोडलेला आहे, पुढच्या वर्षी होपफुली ते सीड सर्टिफाईड होऊन जाणार, नंतर ते सीड शेतकऱ्यांकडे आम्ही देणार आहोत. आता त्याचं उत्पन्न चालू आहे पण ते ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये, पण पुढच्या वर्षी ते सीड सर्टिफाय झाल्यानंतर आम्ही ते आमच्या
सिलेक्टेड एफपीओला ते सीड देणार आहोत आणि त्याच्यामध्ये खूप चांगले खरेदीदार आपल्याकडे आहे. तर ते ब्राऊन कलर तक कापूस आहे, त्याच्यामध्ये अजून दुसरे कलर पण विकसित होणार फ्युचरमध्ये, पण सध्या ते ब्राऊन पण खूपच डिमांड मध्ये आहे. तर तुम्ही वाट बघत राहा आणि तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. तर या प्रश्नाला, कारण ते एक नवीन थॉट आहे, हे ते पहिला पारितोषिक आम्ही आजचा प्रश्नांचा देतो. प्रेम राठोडनी हे प्रश्न विचारलं होतं. आणि दुसरा प्रश्न म्हणजे क्रॉप रोटेशन किती महत्वाचं आहे. खूप साऱ्या प्रश्नांमध्ये एक थोडा वेगळा प्रश्न दिसला की क्रॉप रोटेशन शेतकरी नेहमी विचार करत नाही, वाचतो ते ऐकून घेतो पण त्याच्या अंमल ते अंमलबजावणी करत नाही. आपणच विचार करा, रोज रोज आपण जर सेम जेवण केलं तर आपला ॲपेटाईट, आपली जे पाचन शक्ती आहे ते तशीच राहणार आहे की थोडा चेंज झाला तर आपल्याला चांगलं वाटणार. जमिनीत आपण तसंच असतं, पण किती वेळ मध्ये रोटेशन करायचं, कोणता क्रॉप घ्यायचा, कोणता सोडायचा, ते एक स्टडीचा विषय आहे. ते आपली जागा आणि आपल्याकडे काय पाणीची व्यवस्था आहे, आपली माती कशी आहे ते बघून आम्ही तुम्हाला सांगू शकतो. अमृताजी देशगुप्त आपल्या संगती जुटलेलेच आहे, खूप सारे वैज्ञानिक आहे, मी खूप रिसर्च असोसिएशनच्या मॅनेजिंग कमिटी मध्ये आहे, तर ते आम्ही तुम्हाला ते सांगू शकू. तर हे दोन प्रश्न आम्हाला वाटले की थोडे वेगळे आहे, तर याला आजच्या आम्ही पारितोषिक विजेता करतो आणि दरेक एफपीओला आम्ही काय ना काय देणार आहोत, प्रत्यक्ष काइंड मध्ये, म्हणजे गिफ्ट मध्ये नाहीतर प्रोजेक्ट मध्ये. तर